कबड्डी या अस्सल मैदानी व मर्दानी खेळाला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी आज कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात अनेक क्रीडा मंडळांनी पुढाकार घेतलाय. याच श्रृंखलेत युवक क्रीडा मंडळ साऊर तालुका भातकुलीच्या वतीने 3 दिवसीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत कबड्डीचे रोमांचक सामने रंगले. स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे, संगीता शिंदे, डॉक्टर रामदास रहाटे, नितीन गुर्दे, स्पर्धेचे आयोजन शशिकांत बोंडे, वैभव देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी प्रथम बक्षीस मराठा फ्रेंड्स क्लब अमरावती व द्वितीय पारितोषी योगराज क्रीडा मंडळ देवरा शहीद यांना बहाल करण्यात आलं. कबड्डी या पारंपरिक खेळाचे जतन करण्यासाठी प्रत्येक गावात कबड्डी महोत्सव घेण्यात यावे असे आवाहन प्रकाश साबळे यांनी केलं.